वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मॅनेजिंग काउन्सिलची त्या ठिकाणी मीटिंग होती, गव्हर्निंग काउन्सिलची. आणि त्यावर त्या संस्थेचे संस्थापक माझे आजोबा स्वर्गीय शंकरावजी कोले साहेब होते. आणि त्यांच्या पश्चात मला त्या ठिकाणी पवारसाहेबांनी संधी दिली. आणि पहिलीच मीटिंग असल्या कारणास्तव ती 2 अडीच तास मीटिंग चालली. त्यानंतर मात्र पवारसाहेबांनी, कदाचित त्यांना वाटलं असावं की पुढच्या पिढीशी संपर्क असावा, काय करते काय नाही, हालचाल पूछना जाणून घेण्याकरता, त्यामध्ये गाडीमध्ये मला बोलवलं आणि म्हणून मी गाडीमध्ये बसलो. राजकारण म्हटलं तर आपापले पक्ष आपापल्या उमेदवाराला ताकद देत असतं आणि स्वाभाविकरित्या आपल्यालाही आपल्या पक्षाकडून अपेक्षा असती की त्यांनी ताकद द्यावी, आपल्याला पाठबळ द्यावं. आपणही सरकारमध्ये सहभागी आहोत, सत्तेमध्ये आहोत, त्या माध्यमातून आमचेही 4 कामं व्हावेत अशी स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. आणि तो पक्ष आपल्या नेत्यांसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. त्याच दृष्टिकोनातून आमची मागणी आमच्या पक्षाकडे आहे की 400, 500 किंवा 800 मतांनी निसक्ता पराभव आपल्या पक्षाचा मागच्या वेळेस झालेला आहे, तोही पक्ष अंतर्गत कुरघोडीमुळे झालेला आहे, आणि त्याच्यामुळे कुठंतरी पक्षाने तिथं न्याय दिला पाहिजे असं आम्ही त्यांना मागणी केली. नाही, हे चर्चांना राजकारण जसं जसं निवडणूक जवळ येते त्यावेळेस असे चर्चांना उधाण येतं, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या ठिकाणी अनेक राजकीय पक्षांच्या जे काय स्वर्गीय कोल्हे साहेबांची कारकीर्द होती ही 40-50 वर्ष त्या ठिकाणी पवारसाहेबांबरोबर गेलेली आहे. VSI, रयत, साखर संघ, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन सगळ्याच संस्थेमध्ये बरोबर काम केलेलं आहे आणि स्वाभाविक त्या ठिकाणी अशा चर्चा येऊ शकता, परंतु तूर्तास तरी कुठल्याही निर्णय आम्ही किंवा आमच्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी घेतलेले नाही. निश्चितपणाने ज्यावेळेस अन्याय होतो आपण कुटुंब प्रमुखांना सांगत असतो, त्या त्या पद्धतीने पालकमंत्री आपल्या पक्षाचे असताना देखील आमच्यावर अन्याय झाला आणि तसा मोर्चा आम्ही काढला. आणि बूथचे कार्यकर्ते असतील, गावातले सरपंच असतील, पदाधिकारी असतील, यांची भावना आम्ही त्या ठिकाणी पक्षापर्यंत, श्रेष्ठींपर्यंत वेळोवेळी मांडलेली आहे. काही प्रमाणात त्याच्यात फरक जरी झालेला असला तरी पूर्णतः अजूनही समाधान कार्यकर्त्यांचं काही ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, त्यांचं काय म्हणणं येतं त्याच्यावर बघू. पण निश्चितपणाने पक्षाने नाही पण पालकमंत्र्यांकडून काही प्रमाणात अन्याय झाला होता, तो सर्वश्रुत होता.